नमस्कार, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला नवरात्रीच्या अगदी हार्दिक शुभेच्छा. तुमच्या लक्षात आलं असेल की आपले हे जे सण आहेत ना, ते अशा योग्य सीझन्स मध्ये किंवा मौसमात येतात की त्या त्या वेळेला ते जे लोकल प्रोड्यूस जी असते किंवा ती जी भाजी आलेली असते, ताजी भाजी किंवा कुठला एखादा पदार्थ, ते पदार्थ वापरूनच आपण आपला तो सण साजरा करतो. कारण एखाद्या वेळेस आपल्या त्या प्रकृतीकरता सुद्धा ते खूप अनिवार्य असतं आणि खूप चांगलं असतं, म्हणून सुद्धा आपण ते सणाच्या दिवशी बनवतो. तर बेसिकली आपली जी खाद्य संस्कृती आहे त्यामध्ये खूप अभ्यासपूर्वक आपण पदार्थ निवडलेले आहेत आणि सणाच्या दिवशी आपण ते अगदी सगळे मिळून एकत्र बनवतो, त्यामुळे त्याच्यामध्ये त्या सणाचा सुद्धा एक उत्साह वेगळा निर्माण तयार होतो. आता आज जे मी तुम्हाला पदार्थ करून दाखवणार आहेत ते सुद्धा अगदी सध्याचे सीझनल पदार्थ वापरूनच मी केलेले आहेत. तसंच तुम्ही दांड्या खेळण्यात खूप उत्सुक असाल, रोज रात्री तुमचा एकदम जोरदार दांड्या रंगत असेल, तुम्हाला भरपूर एनर्जीची आवश्यकता आहे, त्यामुळे आजच्या या दोन्ही रेसिपीज एकदम पॉवर पॅक रेसिपीज असणार आहेत. सुरुवात करूया आपली पहिल्या रेसिपीला. पहिल्या रेसिपीमध्ये जे साहित्य तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल की एकदम एनर्जी देणारे साहित्य मी त्यामध्ये वापरलेलं आहे. ही डिश टिपिकली जर का पाहायला गेलं तर मोरोक्को त्या साईडची आहे, टर्की मोरोक्को इकडची आहे, पण ती आपल्या खाद्य संस्कृतीत कशी काय छान ब्लेंड केलेली आहे हे तुमच्या आज लक्षात येईल. ही डिश तुम्ही इतर वेळेलाही बनवू शकता किंवा अशा जेव्हा तुम्हाला खूप पॉवरची गरज असते, खूप एनर्जीची गरज असते, तेव्हा तुम्ही हे मस्त चटपटीत पदार्थ बनवू शकता. तुमच्या घरी गोडधोड तर भरपूर पदार्थ असतील, पण त्याला मस्त कॉन्ट्रास्टिंग टेस्ट म्हणून आज हे दोन पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी असणार आहे पम्पकिन किब्बे. यासाठी आपण साहित्य घेतलंय, लाल भोपळा एक वाटी आपण किसून घेतलेला आहे, तसंच काबुली चणे आपण ते भिजवून ठेवलेले आहेत, दलिया आपण भिजून ठेवलेला आहे. काबुली चणे आपण घेतले 50 ग्रॅम आणि दलिया आपल्याला लागणार आहे 2 मोठे चमचे. तसंच आपण घेतलाय भात, थोडासा मैदा आपल्याला लागणार आहे 1-2 चमचे. आपल्याला लागणार आहे ऑलिव्ह ऑइल, आत्ता मी ऑलिव्ह ऑइल घेतलंय, तुम्ही रेग्युलर तेल घेऊ शकता. तसंच मिरपूड, चिली फ्लेक्स, दालचिनी, पुदिना, नंतर मनुका घेतलाय, लिंबाचा रस, पार्सली आणि चवीला मीठ. आता हे जे पम्पकिन किब्बे आहेत ते बेसिकली किब्बे हा जो कबाबचा प्रकार आहे तो मोरोक्को टर्की इकडनं आलेला आहे. याच्यामध्ये पम्पकिन किब्बे मी मस्त व्हेजिटेरियन कबाब बनवलेले आहेत, तिकडे सुद्धा या लाल भोपळ्याचे किब्बे बनतात, पण याच्यामध्ये मी आपली थोडीशी आपली खासियत टाकलेली आहे, म्हणजे भात आणि मनुकाचं मिश्रण हे आपल्याकडचं आहे. सुरुवात करूया आधी आपण या तव्यावरती थोडीशी दालचिनी मी भाजून घेतो, कारण दालचिनी हाच एक त्यामध्ये स्पाइस आपण वापरलेला आहे या दालचिनीचा, तो त्याचा जो फ्लेवर आहे त्या या किब्बेसाठी अतिशय आवश्यक असा फ्लेवर आहे. नंतर आपल्याला या बोलमध्ये आपण हा जो भात आहे, शिजवलेला भात, तो भात आणि या मनुका आपण मिक्स करून घेऊ. याचा आपल्याला त्या किब्बेमध्ये स्टफिंग करायचं आहे. आता या मिक्सरमध्ये आपण हे सगळं साहित्य घालणार आहोत. काबुली चणे जे मी बॉईल केलेले नाही आहेत, ते नुसते भिजून ठेवले होते चांगले रात्रभर आणि चांगले ते फुलले आहेत. 50 ग्रॅम काबुली चणे घेतले होते. नंतर दलिया आपल्याला लागेल 2 चमचे. दलिया हा या पदार्थामधला अतिशय अविभाज्य असा घटक आहे. दलिया किब्बेमध्ये असणं खूप जरुरीच असतं. नंतर लाल भोपळा, त्याचं सुद्धा मी पाणी फारसं म्हणजे नुसतं किसून घेतलाय, कच्चा लाल भोपळा मी किसून घेतलेला आहे, तो लाल भोपळा मी याच्यात घालतोय. तसंच आपण याच्यात घालूया पुदिना आणि पासली बारीक चिरलेली. पासली आणि पुदिन्याने त्याला एक मस्त अशी विशेष फ्लेवर येणार आहे या किब्बेमध्ये. चवीला मीठ. एकदाच आपल्याला सगळं हे घालायचंय, नंतर मिक्स फार काही करायचं नाहीये. फ्लेवरिंग जे काय सीझनिंग्स आहेत ते आत्ताच आपल्याला याच्यामध्ये करायचे आहेत, त्यामुळे थोडीशी मिरपूड, थोडेसे चिली फ्लेक्स आणि एक ही दालचिनी जी मी आत्ता भाजून ठेवली आहे. आपल्याकडचे हे जे सगळे पदार्थ आहेत ना ते एवढे फ्रेश मिळतात, तर अगदी म्हणजे पदार्थ दिसला की आपल्याला तो बनवा असं वाटतो अशी परिस्थिती असते आपल्याकडे. मार्केटमध्ये तुम्ही फेरफटका मारला की हमखास तुम्हाला असं वाटतंच की आज काहीतरी बनवायलाच पाहिजे आपल्याला. ओके, आपण आता त्याचं मस्त मिन्स करून घेतोय. थोडंसं आपण सरभरीतच ठेवणार आहोत. याच्यामध्ये आपण थोडंसं तेल
मिक्स करू म्हणजे त्याला थोडासा सॉफ्टनेस येईल. पण अगदी असंच सरभरीत आपल्याला ठेवायचं आहे कारण आपल्याला प्रत्येक फ्लेवर येईल अशी असे हे कबाब आपल्याला बनवायचे आहेत. त्यामुळे एकदम त्याचं मॅश करून घ्यायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये बाइंडिंग एस सच आपण काहीच घातलेलं नाही अजून. त्यामुळे आपल्याला खूप मॅश केलं तर आपले कबाब बनवता येणार नाहीत आपल्याला. म्हणून मी थोडंसं सरभरीत ठेवणार आहे. थोडस तेल घातलंय अगदी एक चमचा. आय थिंक वी आर थ्रू. मस्त ते आता मिक्स झालेलं आहे. आपण हे मिश्रण काढून घेऊया. वंडरफुल फ्लेवर्स तुम्ही याच्यात घेऊ शकता. आय थिंक पासलीचा मस्त फ्लेवर त्याला आलेला आहे. मीठ सुद्धा एकदम व्यवस्थित पडलेलं आहे. कच्चा काबुली चणा आपण याच्यात वापरला आहे त्यामुळे त्याचा जो एक जो कुरकुरीतपणा जो आहे ना काबुली चण्याचा तो याच्यामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे आय थिंक आपल्याला आता फारसं ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा घालण्याची आवश्यकता नाही. पण आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मैदा घालावा लागेल. अगदी थोडासा मैदा घालतोय मी त्याला बाइंडिंग येण्याकरता आणि चवीला थोडंसं मीठ, नंतर थोडासा लिंबाचा रस, थोडासा आंबटपणा येण्याकरता लिंबाचा रस. आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर लिंबाचं सालसुद्धा थोडंसं किसून त्यामध्ये मिक्स करू शकता. पण अगदी नेसेसरी आहे असं काही नाही आहे. कूल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा भात आणि मनुक्याचं ह्याचं जे मिश्रण बनवलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये स्टफ करायचं आहे. तवा मी इकडे गरम करायला ठेवलेला आहे. आपण आधी किब्बे पाडून घेऊया. किब्बे पाडून घेऊया म्हणजे त्याच्या या शेपला आपण जो शेप देणार आहोत त्याच्यामुळे त्याला किब्बे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण हे स्टफ करणार आहोत. म्हणजे खूप स्टफिंग नाही करायचं आहे पण खाताना काहीतरी एक वेगळं लागलं पाहिजे आणि नंतर चव घेतल्यावरती एक घास घेतल्यानंतर जेव्हा सडनली आतमध्ये तो तांदूळ भात दिसेल आणि मनुका दिसेल त्यामुळे त्या मनुकाचा गोडपणा या किब्बेमध्ये उतरणार आहे, या कबाबमध्ये उतरणार आहे. आणि हा शेप आपण देणार आहोत. फार त्याला हलवायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने म्हणजे खूप प्रेमाच्या हाताने आपल्याला हे किब्बेचा शेप द्यायचा आहे. हा जो शेप आहे दोन्ही साईडला टेपरिंग आणि मधनं थोडंसं बल्की हा शेप म्हणून बहुतेक त्याला किब्बे असं म्हटलं जातं. आता या तव्यावरती तवा गरम झालेला आहे. मी अजून ह्याच्यावरती तेल वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. या तव्यावरती मी हा किब्बे शिजायला ठेवतो. आय थिंक गुड. वाव. आपले आता हे किब्बे पाडून झालेले आहेत. आपण आता त्याच्यावरनं थोडंसं तेल सोडूया. जसं आपण डोश्याला साईडनी तेल घालतो आणि अगदी शिजवताना आपण शेवटी शेवटी तेल घालतो तसंच मी या किब्ब्यांसाठी सुद्धा अगदी शेवटी तेल घालतो आहे. थोडंसं आधीपासनं तेल घालून ठेवलेलं नाही आहे. आता ते शिजतील, जरा छान खुसखुशीत होतील. सगळ्या बाजूंनी ते आपल्याला शिजवायचे आहेत. थोडीशी काळजी घ्यायची, बनवताना थोडंसं सावकाश करायचं. एकदम घाई करून चालत नाही. हा पदार्थ असा आहे त्यामुळे एकदम सावकाशपणे हे मी चांगले परतून घेतो. तुम्हाला मात्र भरपूर वेळ देतोय मी, याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. पंपकिन किब्बे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 200 ग्रॅम लाल भोपळ्याचा किस, 50 ग्रॅम काबुली चणे, 2 चमचे दलिया, शिजवलेला भात, 2 चमचे मैदा, ऑलिव्ह ऑइल, मिरपूड, चिली फ्लेक्स, दालचिनी, पुदिना, बेदाणे, लिंबाचा रस, पार्सली आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दालचिनी भाजून घ्यावी. एका बाउल मध्ये शिजवलेला भात आणि बेदाणे एकजीव करून घ्यावेत. काबुली चणे, दलिया, लाल भोपळ्याचा किस, पुदिना, पार्सली, दालचिनी, मीठ, मिरपूड आणि तेल हे जिन्नस एकत्र वाटून घ्यावेत. एका बाउल मध्ये हे वाटलेलं मिश्रण काढून त्यामध्ये मैदा, मीठ आणि लिंबाचा रस एकजीव करून घ्यावा. या मिश्रणाची खोलगट आकाराची पारी करून त्यामध्ये भात आणि बेदाण्याचं मिश्रण भरावं. ऑलिव्ह ऑइल वर पंपकिन किब्बे शालो फ्राय करून सर्व्ह करावेत.